तर सोलापूर सोलापूरचं मार्केट यार्ड जे आहे ते मोठं आहे, कांदा मोठ्या प्रमाणात आयात होतो, जवळपास 4,000 क्विंटलपेक्षा जास्त कांदा रोज सोलापूर मार्केटमध्ये आयात होतो. मात्र नाफेडकडून अद्याप खरेदी जी आहे ती सुरू झालेली नाही आहे सोलापूर मार्केट यार्डामध्ये. काय एकंदरीत आपल्या सूचना असतील? नाफेडनं कांदा खरेदीच्या सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत. मी चौकशी करतो काय प्रत्यक्ष काय झालं नसेल, पण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा हा प्रश्न होता. परंतु माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी विशेष त्याच्यामध्ये पुढाकार घेतल्यानंतर नाफेडनं कांदा खरेदी सुरू करतो असं सांगितलं आहे. पण सोलापूरला जर सुरू झाला नसेल तर आजच त्याची चौकशी करून आपण कार्यवाही करू. अनुदानाच्या संदर्भात काही चर्चा सुरू आहे का मंत्रिमंडळामध्ये? कारण समिती देखील गठीत केली होती आपण, नाही तो अजून निर्णय व्हायचा आहे. पण असं कसं आहे की नाफेडने जरी कांदा खरेदी सुरू केली किंबहुना व्यापाराची दुसरी मागणी आहे की रॅक्स उपलब्ध होत नाही, कांदा आहे पण रॅक्स नाही. मग आता जी शेतकरी स्पेशल आपण नाशिकहून पाठवत होतो, मग ज्या ज्या भागात अशी मागणी असेल तर मग त्या ठिकाणावरून ज्यादा रॅक उपलब्ध करून देणं, म्हणजे मग हा कांदा एकदा उठाव झाला की आप भाव वाढण्यामध्ये मदत होईल. शेतकऱ्यांची मागणी आहे की कांद्याला प्रति क्विंटलप्रमाणे अनुदान मिळालं पाहिजे, सकारात्मक विचार करते सरकार काय? नाही, सभागृहामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तसं सांगितलं आहे की सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेडी खरेदी सुरू होऊ देत, रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला, मग त्या संदर्भात शासन अंतिम निर्णय करेल. बाळासाहेब थोरात देखील आता आंदोलन करत आहेत नगरमध्ये, कांद्याच्या जे काही मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या, शेतकऱ्यांमध्ये जाऊन ते आंदोलन करत आहेत. ते म्हणत आहेत की सरकार यावरती संवेदनशील नाही आहे कांद्याच्या बाबतीत. नाही, आता असं आहे की शेवटी विरोधी पक्षाचं काम आहे प्रश्नाचं राजकारण करणं. वास्तविक महाविकास आघाडी सरकारकडून तर एकही शेतकऱ्याला कुठल्या स्वरूपाची मदत झाल्याचं तर चित्र कधी आपण कधी ऐकलंच नाही. म्हणजे गारपीट, अवकाळी पाऊस या बाबतीमध्ये मागच्या सरकारनं तर एक रुपया दिला नाही, उलट आपण क्षेत्र वाढून दिलं, मर्यादा वाढून दिल्या, NDRFच्या डाउन्सपेक्षा जास्त मदत करतो आपण. मला वाटतं महाराष्ट्राच्या स्थापनेच्या नंतर पहिल्यांदाच सरकार आहे राज्यामध्ये की जे शेतकऱ्यांच्या प्रती अतिशय संवेदनशील आहे, रक्कम जास्त वाढून देतो आहे आपण. किंबहुना 12,000 कोटी रुपये मागच्या 7 महिन्यामध्ये सरकार आल्यापासून आपण शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. संदीप देशपांडेंवरती जे हल्लेखोर होते त्यात त्यांची कुठेतरी ओळख पटताना पाहायला मिळतं, आणि ते शिवसेनेच्या म्हणजे ठाकरे गटाच्या कामगार आघाडीचे कार्यकर्ते असं समोर येते, CCTV फुटेज देखील आलेला आहे. काय ना की अशा हल्ले कितपत योग्य आहेत? राजकारणामध्ये मतभेद असतात, वैचारिक आहे, राजकीय मतभेद आहेत, पण थेट आता थेट प्राणघातक हल्ला करण्यापर्यंत मजल जाते हे मला वाटतं ठाकरे सेनेचं हे अतिशय मला वाटतं नैराश्यातून. आणि मला वाटतं जो आतापर्यंतचा जो केवळ वर्चस्मा त्यांनी गुंडगिरीच्या माध्यमातून ठेवण्याचा प्रयत्न केला त्याला कुठेतरी आता छेद जातो आहे. आता सामान्य माणसं आता मोकळेपणाने बाहेर पडत आहेत, बाळासाहेबांच्या शिवसेनेबरोबर लोक आता जोडले जात आहेत, मनसेबरोबर लोक जोडले जात आहेत. त्याचं एक वैफल्य या मला वाटतं ठाकरे सेनेच्या मध्ये दिसत आहे. मला वाटतं की पक्षीय स्तरावरून आमचे कोर कमिटी आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष आहे, त्या संदर्भात अधिक त्याबाबत भूमिका मांडतील. आणि मला वाटतं कोणत्याही राजकीय पक्षामध्ये अशा निवडणुका झाल्यानंतर विचारमंथन होतच आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचा एकच आहे की सातत्यानं निवडणुकांमध्ये विजय मिळवण्याचं एक प्रकारचं एक प्रकार दृढ झालेला आहे भारतीय जनता पक्षाबाबतीमध्ये. त्यामुळे एखादा पराभव ज्यावेळी होतो त्यामुळे त्यांची जास्त मोठी बातमी होते. मला वाटतं त्याच्या संदर्भात अन्य जी कारणं असतील, काही कारणमीमांस असेल, तर आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आम्ही एकूणच भारतीय जनता पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्या संदर्भात विचारमंथन करून काहीतरी योग्य पुढं मार्ग त्यातून निघेल आणि कार्यकर्त्यांनाही ती अपेक्षा आहे. सर, MIM कडून आंदोलन होत आहे, संभाजीनगरचं जे नामांतर झालेलं आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगर झालेला आहे, त्याला विरोध करत हे आंदोलन करतायत इम्तियाज जलील खासदार आहेत, काय? नाही, इम्तियाज जलील यांची भूमिका पहिल्यापासून विरोधामध्ये होती. संभाजीनगरच्या बाबतीमध्ये तर निर्णय जो आपला आमच्या सरकारने केला, वास्तविक ठराव केला, आपण दिल्लीला पाठपुरावा केला आहे माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मोदींनी आणि देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांनी त्याला संमती दिली, माननीय गृहमंत्री मोदींनी अमित शाह साहेबांनी संमती दिली. त्यामुळे आतापर्यंत फक्त वर्गणा होत्या. महाविकास आघाडी सरकारमध्ये
त्याच औरंगाबाद शहर जे त्यावेळी आता संभाजीनगर झालं आहे तिथे औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्या लोक सत्कार होत होता. याच एमआयएमच्या लोकांना हाता एमआयएम लोकांचा एमआयएमचा पाठिंबा महाविकास आघाडी सरकारला होतंच ना. मला वाटतं इम्तियाज जलीलच्या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या नेत्याचा पाठिंबा आहे का हे तर जाहीर केलं पाहिजे. नाही आता असं आहे की त्या त्या बाबतीमध्ये आमची आता बैठक आहे मी सगळी माहिती समजावून घेतो. कारण काही त्या क्षेत्रामध्ये असणाऱ्या रेडिरेक्टरचे जर काही ठिकाणी जास्त होते काही ठिकाणी कमी होते आपण त्याचे 4 पट पैसे देतो. एक धोरण ठरलेलं आहे एक तत्व आपण स्वीकारलेलं आहे पण त्यामध्ये शेतकऱ्यांना असं वाटत असेल किंवा त्यांची जी भूमिका आहे की आम्हाला भाव कमी त्यामध्ये दर आम्हाला कमी मिळतो आहे निश्चितच त्या संदर्भात प्रशासना स्तरावर माहिती घेऊन त्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपण चर्चा करू. पाणी भाजपचे नगरसेवक आंदोलन करत आहेत सोलापूर पाणी पुरवठासुद्धा हे आता बऱ्यापैकी महापालिका आयुक्त त्यासाठी कार्यरत आहेत आणि पुढच्या 4-5 महिन्यामध्ये मग जुना कॉन्ट्रॅक्टर त्यामध्ये काही अडचण निर्माण करतात मग त्यांना पुढे ठेवायचं का नवीन कॉन्ट्रॅक्टर घ्यायचा का. पण समांतर जलवाहिनी बाबतीत सुद्धा आमची चर्चा आहे. मला वाटतं एकदा आमची चर्चा झाल्यानंतर अधिक मला स्पष्टपणे आपल्याशी बोलता येईल. सर एक शेवटचा प्रश्न, आपण ज्या नगर जिल्ह्यातून येत आहात नगर जिल्ह्याचा देखील नामांतराचा विषय आहे आणि त्याचबरोबरीने विभाजनाची देखील कुठेतरी मागणी समोर येताना पाहायला मिळते. काय नक्की भूमिका आहे आपली नामांतराच्या बाबतीतली नगर जिल्ह्याची? नाही असं आहे की नगर जिल्ह्याला अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देण्याबद्दलचं प्रस्ताव आलेला आहे आणि त्याला सगळ्यांनीच पाठिंबा दिलेला आहे. अहिल्याबाईंचं नाव कारण त्यांचं मूळ चोंडी हे जन्मगाव नगर जिल्ह्यात आहे आम्हाला भूषणच आहे त्यांचं नाव दिल्याच्या नंतर काही अडचण नाही आहे. राज्य सरकार आता सगळे प्रस्ताव अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सरकारकडे आहेत निर्णय आपण करू. जिल्हा विभाजनाच्या बाबतीमध्ये अनेक छोटी नगरबरोबर पुणे जिल्ह्याची विभाजनाची मागणी आहे नाशिक जिल्ह्याची मागणी आहे असे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये मोठे जिल्हे आहेत मला वाटतं तो एकत्र निर्णय सरकारला करावा लागेल.